प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी बीड जिल्ह्याला पुरस्कार प्रदान. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी बीड जिल्ह्याला प्रधानमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी पुरस्कार स्वीकारला. 21 एप्रिल हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून केंद्रीय प्रशासनिक सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येतो. उत्तम प्रशासकीय अधिकाऱ्याला यावेळी प्रधानमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो. यंदाच्या पुरस्काराचे हे 12वे वर्ष असून या निमित्ताने दिल्लीच्या विज्ञान भवन येथे 20 व 21 एप्रिल या 2 दिवसात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांना प्रधानमंत्री पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीही उपस्थित. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी 2016-17 खरीप हंगामासाठी नियोजनबद्धरित्या आखलेल्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळे हा पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार माझ्यासह बीड जिल्ह्याला मिळाला आहे. यामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार, आमदार, निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, तहसीलदार, बँकेचे नोडल अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी तसेच कुटुंबातील सदस्य या सर्वांच्या प्रयत्नांचे हे यश असल्याचे मी मानतो. या पुरस्कारामुळे भविष्यात अधिक स्फूर्तीने काम करण्याची प्रेरणाही मिळते. बीड जिल्ह्यामध्ये 6,58,000 हेक्टर जमिनीचे क्षेत्र शेतीखाली असून या शेतजमिनीवर 6,51,783 शेतकरी शेती करतात. शेतजमिनीपैकी 50% जमिनीवर कापूस पेरला जातो. यासह सोयाबीन, तूर व बाजरीचे पीकही घेतले जाते. खरीप हंगाम 2016-17 कालावधीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी बीड जिल्ह्याची निवड करण्यात आली. जिल्ह्यात 6,51,883 शेतकरी आहेत. यापैकी 88% शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ वर्ष 2017 खरीप हंगामासाठी घेतला. यासाठी योग्य नियोजन केल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात विमा उतरवला गेल्याचंही सांगण्यात आलं. यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आधार क्रमांकाशीही जोडलं गेल्याचं सांगण्यात आलं. वर्ष 2016 खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 45 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. शेतकऱ्यांना 232.84 कोटी रुपये परतावा मिळाला. यावेळी विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनाही प्रधानमंत्री पुरस्काराने गौरविण्यात आले. News 100 ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. आपलं चॅनल News 100 सबस्क्राईब केलं का? केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा. धन्यवाद.